स्वर्गीय आरा राबांच्या कुटुंबातल्या सदस्य असतील प्रत्येकाला वाईट वाटलं पण आमच्या बरोबरीनेच या जिल्ह्यातल्या लोकांना तेवढंच वाईट वाटलं दुःख वाटलं कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगली जाऊन कोल्हापूरचा संबंध येतो कुठे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये ता जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे हो आणि या मताशी मी कधी ठाम मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आदेशावरून जो आज इथे सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे राज्याचे ज्येष्ठ नेते राज्याच्या काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष इथे उपस्थित असणारे आदरणीय नाना पटोले साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्याचे विधिमंडळाचे नेते आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपल्या सर्वांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणारे विधिमंडळाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब जिल्हा काँग्रेस कमिटीची अध्यक्ष आदरणीय विक्रमदादा सावंत हा विषय थांबवला पाहिजे कशासाठी चाललंय मी बोलायचं का नाही बोलायचं मग शांत बसा, बसा पाच मिनटं तुमच्या भावना निश्चितपणे ऐकू काळजी करू नका इथे उपस्थित असणारे शहराचे अध्यक्ष सन्मान्य पृथ्वीराजजी पाटील जिल्ह्याचे युवा नेते सन्मान्य डॉक्टर जितेश कदम पुण्याहून खास आलेले सांगली जिल्ह्याच्या या संपूर्ण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे अशी राज्याचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे नेते माजी मंत्री सन्मान्य रमेश दादा बागवे साहेब आपल्या जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आदरणीय सिकंदर जमादार साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रदेशचे आमचे प्रतिनिधी सन्माने कुंभारजी आदरणीय बाबासाहेबजी कोडक आदरणीय महादेव नाना कवठेमाकळाचे अध्यक्ष सन्मान्य संजयजी हजारे आटपाडीचे आमचे तरुण तडफदार नेते सन्मान्य जयदीपजी भोसले व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय जे के बापू ज्येष्ठ नेते आदरणीय उत्तम भाऊ उपस्थित सर्व संभाजी पाटील सांगली शहराचे आजी माजी नगरसेवक जिल्हा परिषदेचे आजी माजी जिल्हा परिषदचे सदस्य काँग्रेस पक्षाचे सर्व ब्लॉक अध्यक्ष तालुका अध्यक्ष आमचे करीमभाई मिस्त्री सर्वच मी कुणाचा चुकून अमूल्यक राहिला असेल आमचे करण जमादार मी सगळ्यांची क्षमा मागतो मंगेश चव्हाण युथ काँग्रेसचे अध्यक्ष सुशील गोतपागर मोठ्या संख्येने आजच्या या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे जिल्ह्यातील सर्व तळागळातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते युथ काँग्रेस आय महिला काँग्रेसच्या सर्व आमचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या विचाराने कार्यरत असणारे या सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व पत्रकार वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनी सांगली जिल्ह्याच्या या पवित्र भूमीमध्ये सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या हा विचारांचा वारसा जपसणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये आज आदरणीय नाना पटोले साहेब आदरणीय पृथ्वीराज साहेब आदरणीय थोरात साहेब हे खास आपल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनासाठी इथं उपस्थित राहिलेत जिल्ह्याचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि आमदार या नात्याने मी आपल्या तिन्ही नेत्यांचं मनापासून इथं स्वागत करतो सांगली जिल्ह्याचा इतिहास हा उपस्थित असणाऱ्या सर्व व्यासपीठावरील नेत्यांना आणि उपस्थित असणाऱ्या या सभेसाठी मोठ्या संख्येने असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना ज्ञात आहे स्वातंत्र्यापासून सांगली जिल्ह्याने नेहमीच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला बळ दिलेलं आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारा स्वीकारून सांगली जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी तळातील स्वातंत्र्य लढ्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे सांगली जिल्ह्याची ही भूमी ही स्वातंत्र्य सैनिकांची एक लढावी अशी भूमी आहे क्रांतीसिंह नाना पाटील असतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जुन्म जन्मभूमी असतरी देवराष्ट्र गाव हे माझ्या मतदारसंघातलं स्वर्गीय वसंतदादा यांची जन्मभूमी कर्मभूमी आणि नंतर काँग्रेस पक्षाच्या विचारातून ज्यांनी सांगलीच्या मातीतून महाराष्ट्रामध्ये काम केलं ते शिक्षण क्षेत्रात असेल सहकार क्षेत्रात असेल समाजकारण असेल राजकारण असेल अशा अनेक नेत्यांचं त्यात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असेल आणि काही काळ स्वर्गीय आर आर पाटील साहेब असतील असे अनेक नेते मंडळी स्वर्गीय राजाराम बापूंचाही यावरसमोर उल्लेख करावा लागेल नाही तर तो पत्रकार तेवढीच बातमी छापतील स्वर्गीय राजाराम बापूंचा उल्लेख केला नाही जे थोर हुतात्म्य व्यक्ती आहेत ज्यांनी ज्यांनी सांगलीच्या मातीतून जनतेचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात मोठं योगदान दिलं जी आमच्यामध्ये आज नाहीत अशा सर्वच लोकांचा आमच्या आम्हाला तरुण पिढीला मनापासून आदर आहे सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला अशा एक वैचारिक दूरदृष्ट असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा मनापासून आदर राहिलेला आहे तोच विचारांचा वारसा घेऊन तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यामध्ये काँग्रेस कशी मजबूत होईल काँग्रेस कशी वाढेल ह्याच्यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत तसं पाहता सन दोन हजार चौदा मध्ये देशात दुर्दैवानी आपली सत्ता काँग्रेस पक्षाच्या विचाराची असणारी सत्ता गेली भाजपची सत्ता आली त्या काळात सुद्धा त्यांनी अनेक वचनं दिली लोकांची दिशाभूल केली मी म्हणेल जनतेला फसवलं आणि तात्पुरतं राजकीय स्वार्थ साधून घेतला आणि भाजपचं सरकार त्यांनी केंद्रात आणलं सन दोन हजार चौदा ते एकोणीस काय काय घडलं नोटबंदी झाली जी एस टी जबरदस्तीने लादली शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक हिताचे शेतकऱ्यांचे जे यूपीए सरकारने काँग्रेस पक्षाच्या सरकारने कायदे काढले होते ते कायदे त्यांनी बदलले त्याच्यात अनेक या ठिकाणी बदल केले आणि या देशातल्या सर्वसामान्य लोकांना फसवण्याचं पिळण्याचं काम चौदा ते एकोणीसच्या कालावधीत झालं पुन्हा एकोणीस मध्ये काही लोक फसले गेले त्यांना वाटलं पुन्हा दुसऱ्यांदा संधी देऊयात आणि पुन्हा दुसऱ्यांदा चुकून ही संधी सत्ताधारी पक्षातल्या भाजपच्या नेत्यांना दिली आणि जे देशात कधी पंच्याहत्तर ऐंशी वर्षात जे घडून घडत नव्हतं ते दुर्दैवानी गेल्या पाच वर्षात सुद्धा आपल्या जनतेने पाहिलं महागाई वाढली बेरोजगारी वाढली धर्मामध्ये धर्मा जाती जातीमध्ये जाणीवपूर्वक हा पेच कसा निर्माण करता येईल आणि त्याच्या पेच निर्माण केल्यानंतर त्याच्या जीवळ कसं राजकारण आपलं सिझेल हे सुद्धा कट कारस्थान गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून आपण करताना करता आपण पाहिलं एकीकडे देशाच्या माध्यमातन सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर करून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुद्धा या सत्ताधारी पक्षातल्या काही नेत्यांनी केलात आणि दुसरीकडे लोकशाहीच्या माध्यमातून जे जनतेतनं निवडून आलेले आमदार आहेत जे पक्ष आहेत ते महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडून या महाराष्ट्राच्या संस्कृतीला गा राजकारणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं सुद्धा अत्यंत चुकीचं आणि वाईट कृत्य करण्याचं पा काम हे गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं एकीकडे जनता ही त्रासवलेली आहे आणि मोठ्या आशेने राहुलजी गांधी जे आमचे नेते हे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत साडेतीन हजार किलोमीटर पायी चालत लोकांच्या भावना शेतकऱ्यांच्या माता भगिनींच्या तरुण पिढीच्या सर्व थरातील आमच्या लोकांच्या जनतेच्या भावना समजून घेऊन पायी चालत होते त्यावेळी जेव्हा पदयात्रा ही महाराष्ट्रात नांदेडमध्ये आली बुलढाणापर्यंत गेली त्यावेळेस आमच्यावर प्रदेश काँग्रेस कमिटीची जबाबदारी सोपोली आणि हिंगोलीमध्ये या महाराष्ट्रामध्ये असं कधीचित घडलं असेल की सांगली जिल्ह्यातून हिंगोलीपर्यंत तब्बल दहा ते पंधरा हजार आमचे काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राहुलजींच्या या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्याकरता त्यांना प्रेरणा देण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित राहिले दुसरीकडे आज आमचे नेते या ठिकाणी पायी चालत आहेत आज सत्ताधारी पक्षाला अंगावर घेत आहेत त्यांच्यावर सुद्धा केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून केला ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग दिला बलिदान केलं अशाही गांधी कुटुंबातल्या सदस्यांना केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून पायी चालत नेऊन या ठिकाणी त्यांची सखोल चौकशी केली कशासाठी म्हणजे सत्तेचा गैरवापर किती मोठ्या प्रमाणात चालू आहे आज या ठिकाणी लोकशाही लोकशाहीसाठी लढणाऱ्या नेत्यांचा आम्ही सत्तेत आहोत म्हणून आम्ही विरोधी पक्ष ठेवणार नाही विरोधी पक्षातले खासदार एकशे दीडशे खासदार आम्ही सस्पेंड करू पण लोकसभेमध्ये आम्ही दुसऱ्या पक्षांचं ऐकणार नाही हे सुद्धा आज आपण या ठिकाणी दुर्दैवाने आज पाहतोय राजकारणाला आणि देशाच्या राज स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणाऱ्या महात्माजी गांधी असतील पंडित नेहरू असतील ज्यांनी संविधान दिलं लोकशाही या देशाची बळकट केली असे परमपूज्य भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा स्वर्गामध्ये बसून कुठेतरी वाईट वाचत असेल की देशामध्ये आज आपल्या भारतामध्ये ज्याच्या मूल्यांसाठी आपण लवलो त्या देशामध्ये काय चाललंय त्या महाराष्ट्रात काय चाललंय एकीकडे ही बाजू देशात आहे आणि दुसरीकडे सांगली जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची परंपरा आहे मी सांग मगाशी सांगितलं आमच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा विचारांचा सा वारसा आहे स्वर्गीय वसंतदादांनी सुद्धा या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोठं काम केलं हे करत असताना मला अभिमान वाटतो की वसंतदादांचं दुःखद निधन सन एकोणीसशे शहाऐंशीला झालं पण ह्या जिल्हा सोडत असताना ह्या ही पृथ्वी सोडत असताना त्यांनी खंबीरपणे या जिल्ह्याची जबाबदारी काय अशा तरुण पिढीतल्या त्या काळातल्या कार्यकर्त्यांवर सोपवली ज्यांच्यामध्ये त्यांच्यावर विश्वास होता की पुढं ही काँग्रेस पक्ष भक्कम करतील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही सांभाळतील ते होते पथकराव कदम आर आर पाटील ही अशी मंडळी या जिल्ह्यामध्ये तयार झाली इतिहास जिल्ह्यातल्या सगळ्यांना माहिती आहे कदम साहेबांना सुद्धा ऐंशी नऊ पंच्याऐंशीला तिकीट मिळालं नाही त्या काळातल्या त्या परिस्थितीतली काय अडचणी होत्या कार्यकर्त्या म्हणून निष्ठा कशाला म्हणायची की जेव्हा अडचण निर्माण होती त्या कार्यकर्त्यांनी जर खरंच नेत्यावर प्रेम असेल विचारधारेवर प्रेम असेल निष्ठा असेल तर त्यांनी ती अडचण समजून घेतली पाहिजे घेतली एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये काँग्रेस पक्षाच्या विचारातून आपण या ठिकाणी काम करायला लागले साहेबांनी या ठिकाणी कदम साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांना राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांनी ज्या ज्या मंत्रीपदाचा या ठिकाणी त्यांना संधी मिळाली जेव्हा पाठबंदरी मंत्री, मंत्री आले शाळा शा, शालेय शिक्षणाचे मंत्री झाले या सांगली जिल्ह्यामध्ये शालेय शिक्षण खात्याचे मंत्री असताना तब्बल अडीचशे अनुदानित शाळा मंजूर करण्याचं काम या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी आणि सांगली जिल्ह्यातल्या मुलाबाळांसाठी पतंगरावजी कदम साहेबांनी केले पाटबंधारे खातं होतं सांगली हा सत्तर टक्के दुष्काळी तालुका होता दुष्काळी जिल्हा होता त्यामध्ये ताकारी टेंबू मैसाळ अडफळ या योजनांना निधी देणं अत्यंत गरजेचं होतं त्याचा आराखडा हा तयार करणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये जीव ओतून या अशा कदम साहेब असतील स्वर्गीय आर आर पाटील असतील स्वर्गीय अनिल भाऊ असतील अशा अनेक लोकांचा मला आवर्जून आवर्जून उल्लेख करता येईल तरी जीव ओतून या ठिकाणी काम केलं आणि या दुष्काळी पट्ट्याला कसं पाणी मिळेल कसा राज्या राज्याच्या तिजोरीतनं निधी उपलब्ध होईल ह्याच्यासाठी अहोरात्रार प्रयत्न केला के आज एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत नव्हती लोकांना त्याच ठिकाणी आज आमचे शेतकरी कष्टाने आणि अभिमानाने उसाचं पीक करतायत आणि या ठिकाणी अनेक पिकं करतायत ह्याचा करता मनापासून अभिमान आम्हाला वाटतो ही पेरणी ही त्या मध्यंतरीच्या काळात स्वर्गीय वसंतदादांच्या निधनानंतर ही पतंगरावजी कदम साहेबांनी आणि त्यांच्या अनेक राज्यातल्या आणि ते जिल्ह्यातल्या सहकार्याने काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी केली स्वर्गीय हस हफीसभाई असतील स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर असतील अशा अनेक लोकांचा स्वर्गीय मदन भाऊ काही काळ काँग्रेसमध्ये अत्यंत त्यांनी मक्कमपणे काम केले अशी अनेक मंडळी या जिल्ह्यामध्ये कार्यरत होते प्रत्येक जण आपापल्या विधानसभेत आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत होते परंतु या सगळ्यांना आदर होता पतंगरावजी कदम साहेबांचा सा, येईल ते काम करायचं प्रशासकीय इमारत असेल जिल्ह्यासाठी जे काय असेल ते निधी उपलब्ध करून द्यायचा ही भूमिका पतंगरावजी कदम साहेबांची ठोसपणे होती गेल्या पाच वर्षात पटोले साहेब आम्हा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर फार मोठे आघात झाले एक एक करून आमच्या काँग्रेस पक्षाच्या विचाराची या ठिकाणी सांभाळ करणारे तो काँग्रेस पक्ष वाढवणारे जी काही नेते ज्येष्ठ नेते मंडळी होती ती आमच्यातनं दुर्दैवाने निघ निघून गेली जसं आम्ही कदम कुटुंबातले सदस्य असेल इतर कुठल्या मदन भाऊंच्या कुटुंबातले सदस्य असतील स्वर्गीय आरा राबांच्या कुटुंबातले सदस्य असतील प्रत्येकाला वाईट वाटलं पण आमच्या बरोबरीनेच या जिल्ह्यातल्या लोकांना तेवढंच वाईट वाटलं तेवढंच मोठं दुःख वाटलं आणि म्हणून आमच्या तरुण पिढीवर एक जबाबदारी आली की आता जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची जबाबदारी तुम्ही सांभाळायची तुम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्ष बळकट करायचा वाढवायचा मला सांगायचं आहे की देशात आणि राज्यात सन दोन हजार एकोणीस पासून ते चोवीस पर्यंत काय काळ सत्ता होती काय काळ नव्हती केंद्रात आपली सत्ता नव्हती चौदा ते चोवीस पर्यंत या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक येईल त्या आव्हान स्वीकारत येईल त्या परिस्थितीला संघर्ष देत आम्ही सगळ्या मंडळींनी तरुण पिढीनी जिल्ह्याची जबाबदारी घेतली मी असेल विक्रम असतील पृथ्वीराजजी असतील जयश्री वैनी असतील विशाल असतील आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी खंबीरपणे स्वीकारली खरं सांगायचं म्हणलं ही जबाबदारी पार पडत असताना अनेक गोष्टींचं आक्रमण आमच्यावर झालं कधी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून झालं कधी मित्र पक्षाच्या नेत्यांकडून झालं पण हे सगळं आम्ही सहन केलं कारण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला लोक ही सांभाळत होते जनता आमच्या पाठीशी होती कार्यकर्ता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्याच्या ताकदीवर आणि त्याच्या बळावर आम्ही या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं काम हे टिकू शकलो वाढवू शकलो आपल्याला आठवतं पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही काय काय प्रदेशचा असो एआयसीसीचा असो प्रत्येक कार्यक्रम आम्ही राबवला येईल त्या कार्यक्रमासाठी लागेल ती यंत्रणा की स्वतः या ठिकाणी जीवाचा राम करून मी त्याच्या जातीने लक्ष घातलं कुठल्याही कार्यकर्त्याला कुठली कमी या ठिकाणी भासवेल अशी काही भूमिका आम्ही घेतली नाही कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धाराम साहेब आमचे धनगर समाजाचे सर्वसामान्य कुटुंबातले ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री झाले त्यांचा पहिला सत्काराचा मान तुम्हीच सगळ्या नेत्यांनी मला दिला आणि अवघ्या पाच दिवसात फक्त पाच दिवसात जवळजवळ चाळीस हजार लोकांचा धनगर समाजातल्या लोकांचा आमचा कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षाचा मेळावा या ठिकाणी आम्ही आयोजित केला उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून आम्हाला मिळाला मध्ये पुन्हा आम्ही जिल्ह्यामध्ये एक संवाद यात्रा काढली जनसंवाद यात्रा जवळजवळ दोनशे किलोमीटर आम्ही पायी चाललो प्रत्येक तालुक्यात आम्ही जवळजवळ तीस पंचवीस तीस किलोमीटर आम्ही पायी चाललो त्याला सुद्धा साक्षीदार ही सगळी कार्यकर्ते आहेत ही कार्यकर्ते आमच्या खांद्याला खांदा लावून चालत होती म्हणून आम्ही जिल्ह्यातले सुद्धा तरुण कार्यकर्ते आणि नेते मंडळी चालवत होतो तो कार्यक्रम आम्ही चांगला राबवला हे सगळं करत असताना गेल्या वर्षभरापासून जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा महाराष्ट्र देशात इंडिया अलायन्स राहुलजींनी पुढाकार करून घेतला महाविकास आघाडीची स्थापना राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या समविचारी पक्षांनी ने, नेत्यांनी केली त्या आमच्यामध्ये जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आमच्यामध्ये सुद्धा आशा निर्माण झाली की काँग्रेस पक्ष हा सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालिकिल्ला आहे गेले स्वातंत्र्यापासून नेहमी आपण लढत आलोलो आहे सन दोन हजार चौदाचा एकोणीसचा अपवाद सुद्धा नेहमी आम्हाला विजय मिळत आलेला आहे काँग्रेस पक्षाचं कार्यकर्त्यांचं मोठं योगदान आहे कुठल्या एका व्यक्तीचं नाही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तो विजय मिळवून दिलेला आहे आणि म्हणून आम्ही तळमळीने एक वर्षभरापासून पक्षश्रेष्ठी म्हणून राज्यातले आपण नेतेगण दिल्लीतले जे काही नेतेगण होते याच्याशी संबंधित त्यांच्याकडे आम्ही मांडत होतो की कुठेतरी काँग्रेस पक्षाची ही सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे हा माझा आत्मविश्वास होता लोक काही जुना इतिहास काढतात कधी कधी समज गैरसमज होतात पूर्वी होता आमचा एक इतिहास गटबाजीचा अमुक तमुक असले सगळे गट विषय चालत होते पण ह्या विश्वजित कदमानी लोकांचा आशीर्वाद घेऊन मी मनाचा मोठेपणा दाखवला आणि सांगितलं की आता आपल्याला ह्याला पूर्ण विराम द्यायचा आहे ही कटलाही गट ठेवायचा नाही काँग्रेस जिल... सांगली जिल्ह्यामध्ये जो गट आहे तो फक्त आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधींचा एकमेव काँग्रेस पक्षाचा एकच गट हा घेऊन आपण या ठिकाणी आता सांगली जिल्ह्यामध्ये काम करायचा आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या कुणी सांगितलं बाळासाहेब तुम्ही लोकसभा लढा कुणी सांगितलं तुमच्या कुटुंबातला सदस्य द्या आम्ही ताकदीने काम करू जिल्ह्यातल्या महाराष्ट्राच्या काही देशातल्या नेत्यांनी सांगितलं विश्वजित तुला लोकसभा लढावी लागेल सन दोन हजार एकोणीसलाही सांगितलं सन दोन हजार चौ चोवीसताही मला सांगितलं मी नम्रपणे सांगितलं एकोणीसची माझी अडचण वेगळी होती ज्या पलूसकडेगाव विधानसभा मतदारसंघांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांकडे कुठलाही राजकीय वर्षा नसताना आर्थिक पाडबळ नसताना जेव्हा त्यांना साथ दिली अशा माझ्या लोकांना मला वाऱ्यावर सोडायचं नव्हतं म्हणून सन दोन हजार एकोणीसला मी निर्णय कळवला की मला विधानसभाच लढायची नुकतीच आमच्याकडे महापूर आलेलं होतं त्यावेळेस थोरात साहेब नाना पटोले साहेब तुम्ही येऊन गेलेला होता आमच्या लोकांना धीर देण्याचं काम तुम्ही दोन्ही नेत्यांनी केलेलं होतं हे करत असताना परत एकोणीसची निवडणूक झाली महाविकास आघाडीचं सरकार झालं थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही नाना पटोले साहेब मला राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली मी नेहमी सांगतो लोकांना की ती मंत्री व्यक्ती म्हणून विश्वजित कदमांना संधी दिली नाही ती पलूस कडेगावच्या मातीला आपण संधी दिली होती सांगली जिल्ह्याला ती संधी दिली होती ह्याचा मनापासून अभिमान मी मनात आनंद ठेवला आणि सांगली जिल्ह्यामध्ये काम करत राहिलो परंतु पाच वर्षात काय काय घडलं साहेब हे कधी आम्हाला कोण विचारणार आहे का कुठल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही गेले एक वर्षभर हा संघर्ष पेटवला गेले तीन महिशे महिन्यापासून आम्ही सातत्याने मागणी करत होतो की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी आमच्या एका तरुण सहकाराला आम्ही तयार केली त्याला मी विश्वास दिला किंवा तू काळजी करू नको कुठल्याही परिस्थितीत या वेळेस सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळेलच आणि तुला खासदार करण्याची जबाबदारी विश्वजित कदमांची राहील हा विश्वास मी माझ्या तरुण कार्यकर्त्याला गेला आणि म्हणून पारदर्शकपणे सगळं बाजूला ठेवून जुना इतिहास बाजूला ठेवून कुठला जो काय इतिहास असेल तो तो इसऱ्याच बाजूला ठेवून आलेली संधी माझ्या मला किंवा माझ्या कुटुंबातल्या संदे सं, सदस्यांना सुद्धा बाजूला ठेवून आम्ही ही लोकसभा आमच्या एका तरुण सहकार्याला दिली तुम्ही सगळ्यांनी त्याला समर्थन दिलं जिल्हा काँग्रेस कमिटीतनं आम्ही एक नाव पाठवलं राज्यात एक नाव गेलं तर तुम्ही दिल्लीपर्यंत एक नाव पाठवलं तुम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की विश्वजित मला खूप बरं वाटलं पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही म्हणला थोरात साहेब तुम्ही म्हणला नाना पटोले साहेब म्हणला की तुम्ही जिल्ह्यात तू तु, काँग्रेस एक संघ केली एक संघ ठेवली काँग्रेस हे खरंय परंतु काय घडलं तीन महिने आम्ही या ठिकाणी मागत होतो जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या महाविकास आघाडी झाली ठीक आहे देशात वातावरण फार विचित्र आहे आज लोकशाही संपवण्याचा कट सत्ताधारी पक्षांनी रचलेला आहे महाविकास आघाडी की आज संघर्षातनं काम करती महायुती कशा पद्धतीने देश महाराष्ट्रात सत्तेवर आली हे सगळं तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांना महायुतीला रोखण्याकरता आपण एकाच एक लोकसभामध्ये लढाई लढली पाहिजे म्हणून अलायन्स झालं महाविकास आघाडी झालं पण ह्या ठिकाणी जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तर काँग्रेसची जागा तर ही सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच होती या मताशी तुम्ही सहमत होता पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून आम्हाला तुम्ही हो सांगत आला आम्ही तुमच्या होला हो ऐकत हो या ठिकाणी आम्ही आमची आशा जागवल्या आमची ऊर्जा जागवली आम्ही या ठिकाणी पेटून उठलो मी लोकांना कार्यकर्त्यांना सांगत गेलो की यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा झेंडा हा फडकला जाईल हे सांगत गेलो आम्ही लोकांना पण नंतर काय झालं मार्च एप्रिल जवळ आलं मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शा शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली त्या उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती साहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगली जाण कोल्हापूरचा संबंध येतो कुठे हे ठरलं होतं तर संबंध येतो कुठे हे सगळं असताना सुद्धा हातकलंकीची जागा शिवसेनेची होती ती त्यांनी घ्यावी आम्ही म्हणालो महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू शिवसेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात मला माहिती आहे प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथं लढत होता तुम्ही सांगितलं ती लढा जागा आम्ही म्हणालो लढा आम्हाला आनंद आहे सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू राजू शेट्टी साहेब आले महाविकार आनंदच आहे शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्हाला आनंद आहे त्यांचा आदर आहे काय त्यांच्यात मिनसलं आम्हाला गा माहीत नाही मग मूळ प्रश्न आला सांगलीवर अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती दोन काँग्रेसचे आमदार एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचे सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत तुम्ही लढत होता परंतु काय झालं एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागले काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलं तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी ही सांगलीची जाग्याची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे हो आणि या मताशी मी कधी नाही ठाम मत होते माझं पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहितीये आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडं पाडतोय का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहिती आहे पण कोण काय करत होतं ह्याच्यावर काय बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल कोण काय करत होत कुठी या आमच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये साहेब आज मी बोलतो उघडपणे आमच्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा सा वारसा मिळाला पण आमचं एक दुर्दैव पण आहे काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचं आहे सा की या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढती काढता सुद्धा येते आणि ती दृष्ट काढण्याची जबाबदारी या पुढील काळामध्ये विश्वजित कदम एकटा गेले एक महिना जेव्हा ही जागा शिवसेनेने जाहीर केली ठीक आहे एक दोन मिनिटं मला बोलू द्या मला बरंच बरायचं बरंच बोलायचं एक महिना ठीक आहे साहेब मी 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 म्हणतो आपण आमच्यासाठी लढला दिल्लीपर्यंत आपण गेला आदरणीय के सी वेणुगोपाल साहेब आदरणीय रमेश चेनेताला साहेब सगळे आमच्यासाठी लढले लढलात तुम्ही परंतु काय झालं मला माहित नाही मला एवढं सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या आज समजून घ्यायला पाहिजे हे सगळं करत असताना आज ज्यावेळेस उमेदवारी जाहीर दिली तदनंतर सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दिली मला दिली की विश्वजीत आपण प्रयत्न करू ठीक आहे त्यात प्रामाणिक प्रयत्न होता कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटत होतं आम्ही प्रयत्न आपण तुम्ही सगळे आमच्याशी मला माहिती आहे रात्री बारा एक वाजता नाना पटोले साहेब थोरात साहेब मला नागपूरमध्ये वाजता थकलेले होते एक ते दोन आम्ही त्यांना जागा ठेवलं आमचं म्हणणं मांडलं दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटलो नेत्यांना प्रत्येक ठिकाणी माझ्या तरुण सहकाराला मी बरोबर घेऊन गेलो जयश्री सोबत घेऊन गेलो सगळीकडे मी पारदर्शकपणे गल्ली टू दिल्ली ह्यावेळेस हे गडबाजी थांबून मी माझ्या तरुण सहकार्यासाठी तिकटासाठी प्रामाणिक काम केलं हे कुणी नाकारू शकत नाही हे करत असताना काय झालं मला कळत नाही परत या ठिकाणी शेवटी आम्हाला सांगण्यात आलं की उमेदवारी कठीण आहे अडचणीत आहे जे एकतर्फी उमेदवारी मी ठाम भूमिका घेतली एकतर्फी कसं काँग्रेस पक्षाची जागा आहे काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी मग आम्ही आदेश मानू मग आम्ही निर्णय मानू कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होतीये लोकहितासाठी होते हे सगळं मान्य आहे पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं आज तुम्ही इथं आलेला आहात वेळात वेळ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल दिशा द्याल परंतु मला एकच सांगायचंय साहेब खरं सांगायचं की फार ताकदीने तळमळीने पोट तिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळतो याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला मनापासून मी प्रयत्न केला दिवस रात्र झटलो मी कुणी मला ताने मारले मागच्या दीड महिन्यामध्ये कशाला करतोय सुशूषित तुलाच त्रास होईल तुला, तुला काय हौस लागली का तुझी उमेदवार आहे का तुझ्या घरातली उमेदवार आहे का अशा अनेक लोकांनी काही 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 गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या मी म्हणलं नाही मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत हे या ठिकाणी जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं खात्याच्या पंजासाठी आणि मी काय चूक केली का सगळ्यांना अंगार घेतलं ना मी कुणाकुणाचा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिने माझा मला काय त्रास झालाय हे माझं मला माहिती पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करन ला करावं लागलं तर मी करायला सक्षम आहे पण आज या ठिकाणी नाही बरोबर आहे नाना भाऊ बरं झालं तुम्ही आठवण करून दिली शिवाजी पार्कच्या इथे आदरणीय थोरात साहेब नाना पटोले साहेब आम्ही त्यांना अडवलं मी विक्रम सावंत पृथ्वीराजजी आम्ही सगळे होतो आणि म्हणलं आम्हाला इथे भेट घालून द्या राहुलजींची भेट घालून द्या केसी वेणुगोपालजींची भेट घालून द्या आणि ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांना अडवलं त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेसची आपण सोडायची नाही हे आपण ह्या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे सगळं मान्य आहे थोरात साहेब सगळं मान्य आहे नाना पटोले साहेब पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं शेवटी काय झालं हाँ? शेवटी असं झालं की लहानपणी आम्ही काय ते सीडी साप सीडीचा सा खेळ खेळायचो आणि त्याला ते असत ना डाईस म्हणतात तिकडे फासे फासे बरोबर ना फासे टाकली कधी दोन कधी तीन कधी चार कधी सहा असं बरंच काय होतं त्यांनी सहा झाले की वर चार आले की परत खाली आणि मधी साथ साप चावला की परत खाली ठीक आहे या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला पण एवढं नक्की सांगतो या या खेळामध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या फसा या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो जल्दी जल्दी अटकली या सिंगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला कशासाठी कुणाच्या वाटेला आम्ही गेलो कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत की सरळ वाटेनी राजकारण करायचं अरे सरळ वाटेनेच करत होतो पण साहेब काय झाले मी आज जाहीरपणे सांगतो कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी साहेबांचं सर्व माहिती आहे तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते बरोबर आहे सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यांना तर राहू दे होतेच सरळ आणि मी आमच्या लोकांना सांगू इच्छितो आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी ज्यांनी इथे कट कारस्थान केलं त्यांनाही सांगू इच्छितो पतंगराव कदमांचे सगळे गुण माझ्यात आहे पण विश्वजित कदमांचे स्वतःचे पण काही गुण आहेत आणि हे लक्षात ठेवा तुम्ही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला वारंवार सोडणार तुमचे सगळ्यांचे मला फोन येत होते विश्वजी मार्ग खार विशाल पाटील या ठिकाणी आमचा तरुण सकारी आता बंडखोर उमेदवारी करतोय मी त्याच्याही पाठीशी त्या परिस्थिती खंबीरपणे उभे राहिलो तो एकोणीस तारखेला अठराला माझ्याकडे आला सतराला माझ्याकडे आला बावीसला एकवीसला रात्री आला काँग्रेस पक्षाने शिवसेनाने आमच्या विनंतीला मान देऊन माझ्या विनंतीला मान देऊन ही सगळी नेते मंडळी राहुलजींशी बोलले मी स्वतः राहुलजींशी बोललो आणि राज्यसभेची खासदारकीची आम्ही तिन्ही पक्षांकडनं कबुली घेतली दोन पक्षांकडनं शिवसेना आणि या ठिकाणी काँग्रेस पक्ष मी सांगितलं अरे भावा नोकळ्या भानगडीत पडू अपक्ष लढणं वेगळं असतं या ठिकाणी लोकसभेला अपक्ष लढणं वेगळं असतं काही लोक आज तुझ्याकडे प्रेमापोटी येत असतील काही लोक ह्याच्यासाठी येत असतील ह्याच्यात नको फसू राज्यसभा काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता ह्या नेत्यांचे आम्हाला आदेश होते मी कुठलीही कसर सोडली नाही कुणाला वाऱ्यावर सोडलं नाही परंतु माझी ही जबाबदारी हाताच्या पंजापर्यंत होती माझी जबाबदारी ही काँग्रेस पक्षाच्या जागेच्या उमेदवारीपर्यंत होती काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्यापर्यंत होती आज मला सांगा साहेब तुम्ही इथे तिन्ही नेते आलेले आहेत जिल्ह्याचं वातावरण तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने माहिती काढली तुम्ही दिशा द्या तुम्ही मार्गदर्शन द्या इंडियासाठी राहुलजींसाठी महाविकास आघाडीसाठी मी विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो आज अत्यंत चांगलं वातावरण महाविकास आघाडीसाठी आहे तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस जागा कदाचित महाविकास आघाडीच्या येणाऱ्या लोकसभेमध्ये निवडून येते मग पुढं काय आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे हे पुन्हा होऊन देऊ नका मी तर होऊन देणारच नाही कोण कार्यकर्ते आज जेव्हा आम्ही कार्यकर्त्यांमध्ये जातो लोक अनेक प्रश्न विचारतात कार्यकर्ते आम्हाला अहो शिवसेनेनं जागा घेतली पुढे विधानसभेलाही होणार का मग पुन्हा असं होणार का मग मधीच ते नेते आले त्यांनी सांगितलं ह्यांचं विमान कुठं जाईल आता बोलू सांगली <प्राणागा> जिल्ह्याचं सा विमान हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे फुले शाहू आंबेडकरांच्या अहिल्याबाई होळकरांच्या चरणी आहे ते तिथंच टेक ऑफ होईल आणि तिथंच लँड होईल कुणाचं विमान कुठं गेलं कुणाला घेऊन गेलं त्याच्यावर मी भाष्य करायची गरज नाही आणि हे सगळं झालं म्हणजे माझ्यावर आरोप कुणीतरी करावे कशासाठी व्यक्तिगत जीवनात सुद्धा काय त्रास सोचलाय मी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून हे साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तिघांना माहिती आहे काय काय का सोचलंय मी पण काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून खंबीरपणे मी काम करत राहिलो कुठेही तडजोड केली नाही हे सगळं करत असताना आम्ही राहतोय ना शांतपणे राहतोय काम करतोय पण दिवसायचा कशाला हे सगळं केलं मी मागाशी सांगितलं चंद्रार पाटलांना सुद्धा कुस्तीगर म्हणून आदर आहे मी त्याला जाहीरपणे सांगितलं की बाबा थांब तुला एम एल सी करतो हेही विनंती केली ठीक आहे तेही त्यातनं ते मार्ग सुटला नाही काय बोलायचं काय म्हणजे जे काय करण्यासारखं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत राहा आणि म्हणून मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आज तुम्ही तिन्ही नेते आहात तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहात तुम्ही माझ्यासाठी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली टोकाची भूमिका घेतली नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले बैठ नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते आज ही जी काही आमच्या जिल्ह्या बाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामाने आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीचा जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही ही काँग्रेसची मतं असणार आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसा आम्हा काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं कार्यकर्त्यांचं तळागाळातील आमच्या नगरसेवकांच्या जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या मी ओढच या ठिकाणी सांगतो आज चुकून होऊन मी काय बोललो असेल तर या ठिकाणी तुम्हाला तिघांची माफी मागतो त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं नाही पण जिल्ह्यातली वस्तुस्थिती काय कार्यकर्त्यांची भावना काय हे तुम्हाला समजणं गरजेचं होतं आणि म्हणून आता पुढे जे काय तुम्ही आदेश द्याल कारण मला तीन दिवस भयानक दिल्लीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला फोन मालपून मी नाव घेऊ शकत नाही या सगळ्या नेत्यांनी मला काय काय सांगितलं अरे विदर्भात पाच जागा काँग्रेसच्या होत्या विश्वजित तिथं जर मित्र पक्षांचे कार्यकर्ते आपल्यासाठी बिनशर्त या ठिकाणी पडले तर आता आपण काय त्यांना सांगायचं ह्याला मी उत्तर देऊ शकलो नाही हा व्यापक विचार हा राज्याचे नेते म्हणून दिल्लीचे नेते म्हणून तुम्हाला भारतात महाराष्ट्रातला करावं लागेल पण जिल्ह्याच्या विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी ही सगळी माणसं आमच्यावर आशेला धरून आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची ही जागा मिळू शकलो नाही पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी हे रा, राजकारण आमच्याशी केलं त्यातना आम्ही काढू महाविकास आघाडीच्या चार धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत ह्याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र